गुड मॉर्निंग एवरीवन। आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। आज आपण सार्वजनिक वितरण व्यवस्था बघणार आहोत, ज्याला आपण इंग्रजीमध्ये पब्लिक डिस्ट्रीब्युशन सिस्टीम किंवा पी डी सिस्टीम असं म्हटलं जाते। ओके, अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण, आरोग्य हे मानवाच्या मूलभूत गरजा आहे। ठीक आहे, हे ज्यांना मिळत नाही त्यांना गरीब समजलं जाते। ओके, समाजातील अशा गरीब घटकांना सरकारमार्फत अन्नधान्य व इतर सोयीसुविधा योजनेच्या माध्यमातून दिल्या जातात। त्याचाच एक भाग म्हणजे सार्वजनिक वितरण व्यवस्था होय। ठीक आहे, नेमके कोणते कार्य पद्धती आहेत किंवा कोणत्या कार्या केल्या जातात ते आपण बघणार आहोत इथे। ठीक आहे, तर भारतीय अन्न सुरक्षा पूर्तीसाठी हा कार्यक्रम राबवला जातो। भारत सरकारचा ग्राहक कल्याण, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयाच्या अखत्यारीत्या हा पी डी सिस्टीम चालवली जाते। कोण बघा परत एकदा, कोणाच्या अंडरमन चालवली जाते? ग्राहक कल्याण, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयाच्या अंतर्गत। ठीक आहे, संयुक्त केंद्र व संबंधित राज्य व्यवस्थापन कसं केलं जाते? केंद्र आणि राज्य यांच्या संबंधातून ते केलं जाते। ओके, उद्दिष्ट बघू कोणते आहे, तर स्वस्तामध्ये अन्नधान्य व बिगर अन्नधान्याचा गरिबांना पुरवठा करणे हे या वितरण व्यवस्थेचं किंवा सार्वजनिक वितरण व्यवस्थेचं उद्दिष्ट मुख्य उद्दिष्ट आहे। सुरुवात झाली 1957 मध्ये। मुख्य घटक जे होते गहू, तांदूळ, साखर आणि केरोसिन, याच्या व्यतिरिक्त भरड धान्य सुद्धा उपलब्ध करून दिली जातात। ठीक आहे, याच्या व्यतिरिक्त सुद्धा भरधान्यामध्ये ज्वारी असेल, बाजरी असेल, मका असेल, या सगळ्या गोष्टी उपलब्ध होऊन दिली जाते। त्यानंतर कडधान्याचंसुद्धा तिथं उपलब्ध करून दिले जातात या माध्यमातून। ठीक आहे, तर अशा पद्धतीनं याच्यातले मुख्य घटक आहे। केंद्र शासन व राज्य शासन हे संयुक्तपणे पी डी एसचे व्यवस्थापन नियमन अंमलबजावणी करते। म्हणजे दोन्ही जे केंद्र आणि राज्य समन्वयाच्या माध्यमातून याचं व्यवस्थापन नियम आणि अंमलबजावणी करते पी डी एस सिस्टीमची। पी डी एस संबंधित कार्य कोणते आहे ते बघणार। पहिले केंद्राचं कार्य जे आहे, अन्नधान्य खरेदी किमतीद्वारे शेतकऱ्यांकडून खरेदी करणे। ठीक आहे, नाफेड असेल, ए पी एम सीच्या माध्यमातून केंद्र सरकार काय करतं, अन्नधान्य खरेदी करते आणि त्याच्या गोडाऊनमध्ये साठवून ठेवते। आणि राज्य काय करते, अन्नधान्याचे वाटप ग्राहकांना स्वस्त धान्य दुकानामार्फत करते। ठीक आहे, ज्याला आपण कंट्रोल वगैरे असं म्हणतो, हां, अशाच पद्धतीच्या माध्यमातून काय करतात, अन्नधान्य उपलब्ध करून देते। केंद्राकडे बघू आता, केंद्र काय करते पुन्हा, अन्नधान्याची साठवणूक भारतीय अन्नधान्य महामंडळाच्या गोडाऊनमध्ये करते। ठीक आहे, एफ सी आय फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या गोडाऊनमध्ये काय करते, अन्नधान्य साठवणूक करते। आणि राज्य काय करते, रेशन कार्डच्या निकषानुसार अन्नधान्याचं वाटप करत असते। अन्नधान्याची वाहतूक राज्यांना करते कोण, केंद्र सरकार। यासाठी काही जे आवश्यक लागणारा जो काही भांडवल आहे ते भांडवल सुद्धा देतात। वाहून नेण्याचा जो खर्च आहे तो केंद्र सरकार देत असते। ठीक आहे, केंद्र आणि राज्य हा मिळून करतो। त्यानंतर लाभार्थ्यांची निवड करणे, त्यांना अन्नधान्य पुरवठा करणे हे काम कोण करते, राज्य करते। राज्यांना पी डी एसच्या हिश्यानुसार अन्न वाटप करते हे कोण, केंद्र सरकार करते। आणि स्वस्त धान्य दुकानावर नियंत्रण कोण ठेवते, राज्य सरकार ठेवत असते। ठीक आहे, अशा पद्धतीनं हे केंद्र आणि राज्याचे कार्य आहेत। त्यानंतर सार्वजनिक वितरण दुकान पब्लिक डिस्ट्रीब्युशन शॉप्स कोणते आहेत, स्वस्त धान्य दुकान सुद्धा म्हणतात यांना, केंद्र सरकारच्या सार्वजनिक वितरण व्यवस्थेची अंमलबजावणी करण्यासाठी सुरू करण्यात आलेली आहे। प्रत्येक राज्यांद्वारे प्रत्येक शहरात आणि गावापर्यंत हे पोहोचलेली आहे चेन। याद्वारे गरिबांना स्वस्त दरात अन्नधान्य लाभाद्वारे अन्नधान्य वितरण केले जाते। गहू, साखर, तांदूळ, केरोसिन, पाम तेल बाजार भावाच्या स्वस्त दरात उपलब्ध करून दिले जातात। तांदूळ, गहू, केरोसिन चा पी डी एसमध्ये 86% वाटा आहे। किती आहे, 86% वाटा आहे। साखर आहे 35%, तांदूळ 27%, केरोसिन 15% आणि गहू 10%। काही ठिकाणी राजस्थानसारखा भाग असेल किंवा मराठवाड्यासारखा भाग असेल यामध्ये किंवा उत्तर भारतासारखा भाग असेल तिथं गव्हाचं प्रमाण जास्त आहे, तांदळाचं प्रमाण जास्त आहे। ठीक आहे, सोबत बाजरी आणि ज्वारी सुद्धा दिली जातात।
ओके, महाराष्ट्रात स्वस्त धान्य दुकान 2015 पर्यंत किती होते बघू, ठीक आहे? वैयक्तिक किती होते? 41,202 होते. महिला बचत गटा माध्यमातून 2050 होते. पुरुष बचत गटाच्या माध्यमातून 48 होते. ग्रामपंचायतच्या अंडरमध्ये 77 होते. आणि सहकारी संस्थांच्या माध्यमातून 8,219 स्वस्त धान्य दुकान चालवायचे. अशी एकूण महाराष्ट्रामध्ये 2015 पर्यंत 51,596 स्वस्त धान्य वितरण दुकाने उपलब्ध होती, ठीक आहे? आता हे जे आहे धान्य रेशन कार्डच्या माध्यमातून दिले जातात, तर रेशन कार्ड बघू कोणते कोणते वापरले जातात. तर ठीक आहे, लाभार्थी गट याच्यामध्ये दारिद्र्य रेषेखालील गट किंवा यालाच दारिद्र्य रेष ओके सॉरी दारिद्र्य रेषेवरील गट ज्याला अबव पॉवर्टी लाईन म्हणतात, ठीक आहे? त्यानंतर एक बीपीएल आहे. आता हे जे आहे एपीएलचं जे कार्ड आहे, कलर आहे तो केसरी असतो, ठीक आहे? केसरी पांढरा असतो. त्यानंतर याच्यामध्ये जवळपास संख्या किती आहे, 3,31,719 राशन कार्ड आहे सध्या. त्यानंतर हे बीपीएल जे आहे ते पांढऱ्या कलरचे असतात, पिवळ्या पांढऱ्या कलरमध्ये असतात. तर याच्यामध्ये एक सॉरी 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 बीपीएल जे कार्ड आहे ते पांढऱ्या कलरमध्ये असतात. यांची संख्या जी आहे एकूण कार्डाची 1,17,12,775 आहे. त्यानंतर अंत्योदय योजनेच्या अंतर्गत जे आहे पिवळी कार्ड दिले जातात, त्याच्यामध्ये 70,351 लोक आहेत. त्यानंतर अन्नपूर्णा गट जो आहे त्या अन्नपूर्णा गटामधून 24,96,100 एवढी संख्या कार्डांची उपलब्ध आहे, ठीक आहे? अशा पद्धतीनं त्यानंतर लक्ष्याधारित वितरण व्यवस्था सुरुवात 1 जून 1997 मध्ये सुरुवात करण्यात आली होती. उद्दिष्ट होतं केंद्र शासनाने किमान सामायिक कार्यक्रमांतर्गत गरिबांना केंद्रस्थानी मानून दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांना सवलतीच्या दराने अन्नधान्य पुरवठ्याची योजना, ठीक आहे? या माध्यमातून अन्नधान्य पुरवठा केला जातो. निकष जे आहे ते बघू आपण. दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांना बीपीएल जे लोक आहेत त्यांना 35 किलो अन्नधान्य उपलब्ध करून द्यायचे, ज्याच्यामध्ये गहू आणि तांदळाचं प्रमाण जास्त असते. त्यानंतर 1 किलो डाळ वगैरे आणि काही तेल वगैरे उपलब्ध करून दिले जाते. त्याच्यामध्ये 35 किलोमध्ये गहू आणि तांदूळ दिले जाते फक्त. केशरी कार्ड धारकांना प्रतिमहा 15 किलो अन्नधान्य देण्यात येतो, ठीक आहे? त्याच्यानंतर पिवळ्या शिधापत्रिकाचे निकष काय ते बघू आपण, ठीक आहे? पिवळ्या शिधापत्रिकेसाठी निकष बीपीएल कार्डसाठी एकात्मिक ग्रामीण विकास कार्यक्रमात अंतर्गत 1997-98 च्या यादीत समाविष्ट असणे आवश्यक आहे. कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 15,000 पेक्षा कमी असावे. कुटुंबातील कोणत्याही व्यक्ती डॉक्टर, वकील व स्थापत्य विशारद किंवा चार्टर्ड अकाउंटंट नसावा. कारण की हे जे लोक असेल तर ते काय असेल, अबव पॉवर्टी लाईन मध्ये असेल. आणि एक ठीक आहे, कुटुंबातील सदस्य व्यवसाय कर, विक्री कर किंवा आयकर भरत नसावा. कुटुंबाकडे निवासी दूरध्वनी नसावा, ठीक आहे? त्यानंतर याचा पुन्हा निकष आहे ते बघू आपण. 4-चाकी वाहन सुद्धा नसावी त्याच्याकडे. त्यांच्या नावे 2 हेक्टर जिरायती किंवा 1 हेक्टर बागायती किंवा 1/2 एकर बारमाही बागायती भागात जमीन नसावी, हा सुद्धा एक क्रायटेरिया आहे. त्यानंतर 2008 च्या गव्हर्नमेंट निर्णयानुसार राज्यातील सर्व बीडी कामगार तसेच सर्व पारधी कोल्हाटी समाजाच्या कुटुंबांचं तसेच परित्यक्त्या निराधार स्त्रियांना तात्पुरत्या स्वरूपात बीपीएल कार्ड देण्याचा निर्णय घेण्यात आलेला होता. या माध्यमातून जे आहे हे सगळे क्रायटेरियाज आहे, या माध्यमातून त्या लोकांना त्यांच्या म्हणतात अन्न म्हणजे गरिबातल्या गरिबांपर्यंत अन्नधान्य पुरावं असं उद्दिष्ट सरकारचं होतं या माध्यमातून. नंतर अंत्योदय अन्न योजना ही महत्त्वाची योजना आहे आपल्यासाठी. सुरुवात 2000 पासून महाराष्ट्रात 1 मे 2001 पासून ही अंत्योदय अन्न योजना लागू करण्यात आली होती केंद्राची. कुटुंबांना दरमहा 35 किलो अन्नधान्य तांदूळ गहू उपलब्ध करून देणे. गहू जे आहे ते 2 रुपये किलो आणि तांदूळ जे आहे 3 रुपये किलो नी उपलब्ध करून देणे, ठीक आहे? त्याचे निकष बघू की निकष नेमके कोणते आहेत. तर ते पहिला आहे पिवळ्या शिधापत्रिका धारकांसाठी निकष काय, भूमिहीन शेतमजूर, अल्पभूधारक शेतकरी, ग्रामीण कारागीर उदाहरण कुंभार सांबार असावा.
ठीक आहे. त्यानंतर विधवा, अपंग, दुर्धर, आजारग्रस्त, 60 वर्षावरील वृद्ध ज्यांना उत्पन्नाचे निश्चित साधन नाही असे कुटुंब प्रमुख असलेले कुटुंबांना पिवळ्या अंत्योदय योजना अन्न योजनेअंतर्गत अन्नधान्य उपलब्ध करून दिले जातात. त्यानंतर सर्व आदिम जमातीचे कुटुंब जसं माडिया, कातकरी असेल, गोंड असेल, असे जे काही समाज आहेत जे आदिम आहे, आदिवासी जमात आहे, त्यांना सुद्धा अन्नधान्य उपलब्ध करून द्यावं. ज्या कुटुंबाचे प्रमुख ज्या कुटुंबाचे प्रमुख कुष्ठरोगी किंवा बरं झालेले कुष्ठरोगी असेल तर अशाही घटकांचा समावेश या अंत्योदय योजनेमध्ये करण्यात आलेला होता. ठीक आहे, पिवळ्या शिधापत्रिकेमध्ये. त्यानंतर केशरी शिधापत्रिकासाठी निकष कोणते आहेत ते बघू आपण. ठीक आहे, तर कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 15,000 पेक्षा जास्त परंतु 1 लाखापेक्षा कमी असावे. ठीक आहे, कसे कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 15,000 पेक्षा जास्त परंतु 1 लाखापेक्षा कमी असावे. टॅक्सी चालक वगळून कुणाकडेही 4-चाकी वाहन नसावे. टॅक्सी चालक जर आहे कारण की तो सुद्धा उदरनिर्वाहासाठी कशावर तरी जगत आहे, त्याच्यामुळे त्याचा समावेश जो आहे त्या पिवळ्या केशरी शिधापत्रिकेमध्ये करण्यात येत आहे. परिवाराचे सर्व सदस्य मिळून 4 हेक्टर किंवा जास्त 12 माही बागायती जमीन असू नये. 4 हेक्टर किंवा जास्त 12 माही म्हणजे आपण बघितलं आहे कृषी लागवडी प्रकारामध्ये बघितलं आहे की 12 ही म्हणजे जिथे पाण्याची उपलब्धता असते त्या शेतीला आपण बागायती असं म्हणतो. ठीक आहे, तर अशी जमीन किती 4 हेक्टरपेक्षा जास्त नसावी. त्यानंतर पांढऱ्या शिधापत्रिकेसाठी निकष जे आहे सर्व सदस्य व्यक्तीचे वार्षिक उत्पन्न जे 1 लाख किंवा त्यापेक्षा जास्त नसावे. 4-चाकी वाहने असेल तरी चालेल, सर्व व्यक्तींच्या नावे मिळून 4 हेक्टरपेक्षा जास्त 12 माही शेतजमीन नसावी. असे क्रायटेरिया आहे जे काय अंत्योदय अन्न योजनेचे होते. ठीक आहे, आता सार्वजनिक वितरण व्यवस्थेशी संबंधित ज्या काही योजना होत्या त्या बघू आपण. महाराष्ट्र राज्य तिहेरी शिधापत्रिका योजना, याच्यामध्ये 1 मे 1997 मध्ये ही योजना सुरुवात करण्यात आली होती. सार्वजनिक शिधापत्रिकांना अन्न उत्पन्नाच्या स्रोताद्वारे पांढरी, केशरी, पिवळी रंगाची शिधापत्रिका वाटप करण्यात येत होती. ठीक आहे, त्यानंतर गरज पहा, सर्वसाधारणत सधन कुटुंबातील व्यक्ती शिधापत्रिका वाटप दुकानदारामधील धान्य ती शिधावाटप दुकानामधील धान्य उपलब्ध होणार नाही. त्यामुळे जी कुटुंबे धान्य घेत नाही त्यांना शिधापत्रिकेतून धान्य देण्यास बंद केल्यास गैरव्यवहार कमी होतील व जास्त गरजू कुटुंबांना धान्य मिळेल असं हे अशा उद्दिष्टासाठी किंवा अशा गरजेसाठी ही योजना आणण्यात आली होती. ठीक आहे, त्यानंतर केंद्रीय अन्नपूर्ण योजना सुरुवात झाली 2000 मध्ये महाराष्ट्रामध्ये. 1 एप्रिल 2001 ही योजना लागू करण्यात आली होती. 100% पुरस्कृत योजना होती. लाभार्थी गट 65 वर्षावरील किंवा त्यावरील निराधार स्त्री पुरुष तसेच ज्या ज्येष्ठ व्यक्तींना केंद्र व राज्य पुरस्कृत योजनेअंतर्गत पेन्शन मिळत नाही अशा व्यक्तींचा समावेश या योजनेमध्ये करण्यात आला होता. केंद्रीय अन्नपूर्ण योजना. ठीक आहे, दरमहा 10 किलो गहू व तांदूळ मोफत देणे असं हे स्वरूप होतं या योजनेचं. ठीक आहे, त्यानंतर केरोसिन वाटप व वितरण. केंद्र शासनाकडून राज्यास दरमहा 75,648 लिटर केरोसिन मिळत होता. विक्रीचा दर जिल्ह्यामध्ये जिल्हाधिकारी ठरवत होता. विक्रीचा दर त्या त्या तिथले जे काही टॅक्सेशन असून टॅक्सेशनच्या उपलब्धीनुसार तिथे जिल्हाधिकारी ठरवत होता. ठीक आहे, विशेष सवलतीच्या दराने केरोसिन पुरवठा योजना. केंद्र शासनाच्या धोरणानुसार 1 जून 1988 ठीक आहे 16 जून 1988 पासून राज्यातील डोंगराळ भागाकरता विशेष सवलतीच्या दराने केरोसिनचा पुरवठा करण्यात येत होता. कारण की त्यावेळेस तिथले जर डोंगराळ भागामध्ये जंगलतोड झाली तर तिथल्या जमिनीची धूप होईल किंवा अशा अनेक कारणं होते ज्या कारणामुळे ते त्यांना केरोसिनचा पुरवठा केला जातो स्वस्त दरात. ठीक आहे, अर्थसहाय्यित खाद्यतेल वितरण व्यवस्था सुरुवात झाली 2011-12 मध्ये. केंद्र शासन अर्थसहाय्यित सवलतीच्या दराने अन्नपूर्णा, अंत्योदय, BPL, APL लाभार्थ्यांना शिधापत्रिकांना प्रतिमा 1 लिटर 45 रुपये वितरित करत होते. 1 लिटर पाम तेल देणे असेल किंवा दुसरं कोणतं तेल देत असेल नाही तर त्याच्या जागी 45 रुपये त्यांना उपलब्ध करून देत होते. ही योजना 2011-12 पासून सुरू करण्यात आली. ठीक आहे,
तर नियंत्रित साखर वाटप योजना, ओके, ही म्हटलं होतं आपण एक मगाशी सांगताना की साखर वगैरे वाटला जात होती. शासनाने जे आहे फरवरी 2011 मध्ये योजना सुरू केली, फक्त बीपीएल धारकांसाठी साखर वाटप केली जात होती. प्रति व्यक्ती 1/2 किलो किंवा 500 ग्रॅम ही साखर वाटप केली जाते. दर 1 मार्च 2 ही जी योजना आहे 1 मार्च 2002 पासून लागू झाली होती, आणि प्रति किलो जो भाव होता 13 रुपये 50 पैसे हा 2002 पासून भाव होता या अंतर्गत. ठीक आहे, बघू शिधापत्रिकेचे प्रकार आहे, बीपीएल आहे, एपीएल आहे, अंत्योदय आहे आणि अन्नपूर्णा आहे. ह्या काही, ठीक आहे, हे काही शिधापत्रिकेचे प्रकार आहे. ज्यामध्ये अन्नधान्य किती देते आणि विक्री दर काय आहे ते बघू आपण. बीपीएलमध्ये 35 किलोग्रॅम पर मंथ 5 रुपये दर होता आणि 6 रुपये गव्हाचा दर, 5 रुपये गव्हाचा आणि 6 रुपये तांदळाचा दर होता. त्यानंतर एपीएलसाठी 15 किलो अन्नधान्य देण्यात येत होतं, 7.5 रुपये 20 पैशामध्ये गहू प्रति किलो मिळत होते आणि 9 रुपये 60 पैशामध्ये प्रति किलो तांदूळ उपलब्ध होत होते. त्यानंतर अंत्योदय अन्न योजनेअंतर्गत 35 किलो अन्नधान्य मिळत होतं, 2 रुपये किलो गहू आणि 3 रुपये किलो तांदूळ उपलब्ध केले करून दिली जात होती. त्यानंतर अन्नपूर्णा योजनेमध्ये 10 किलो अन्नधान्य मिळायचं, जे 65 वर्षाव्यतिरिक्त वर्तचे लोक आहेत त्यांच्यासाठी, आणि ते अन्नधान्य मोफत उपलब्ध करून दिलं जात होतं. ठीक आहे, अशा पद्धतीनं शिधापत्रिकेचे प्रकार आहेत. त्यानंतर हा महत्त्वाचा आपलं ओके हा महत्त्वाचा कायदा आहे. यूपी सरकार जाता जाता हा एक कायदा करून गेली. ठीक आहे, राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा 2013, नॅशनल फूड सिक्युरिटी ऍक्ट 10 सप्टेंबर 2013 पासून 2013 हा भारतात लागू झाला. मानवी जीवनाला अन्नधान्य आणि पोषण तत्वाची सुरक्षा प्रदान करणे हे तरतूद उद्दिष्ट होते. योग्य प्रमाणात व कमी दरात चांगल्या दर्जाचा अन्न पुरवठा करणे याद्वारे अन्न सुरक्षा हा आता अधिकार बनला आहे. ठीक आहे, प्रत्येक व्यक्तीला भारतात इतक्या मोठ्या प्रमाणात अन्नधान्य उत्पादन होतं, त्या अन्नधान्य जे आहे इथल्या प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचावं यासाठी हा कायदा करण्यात आलेला होता. एक चांगला कायदा होता हा. ठीक आहे, कायद्याचे जे लक्ष्य आहे ते बघू आपण. पहिला, 2/3 लोकसंख्येला अन्न पुरवठा करणे याचं एक लक्ष होतं. त्यानंतर 2/3 म्हणजे जवळपास आज 121 कोटी असेल, त्यातल्या 2/3 तुम्ही अंदाज बांधू शकता. त्यानंतर ग्रामीण 75% तर शहरी 50% लोकसंख्येचा किमान अन्नधान्याचा पुरवठा करणे हे याचं एक लक्ष होतं. याच्यामध्ये त्यावेळेस 67 कोटी लोकांचा समावेश होता. ठीक आहे, ज्यावेळेस ही योजना लागू करण्यात आली त्यावेळेस महिला आणि लहान मुले या गटासाठी पोषण तत्वाचा पुरवठा करणे. ठीक आहे, गरोदर महिला व स्तनदा माता यांना अन्न पुरवठा तसेच मातृत्व लाभासाठी 600 रुपयापेक्षा कमी नसलेली रक्कम प्रदान करणे हे एक त्याचं उद्दिष्ट होतं. ठीक आहे, त्याच्यामुळे गरोदर महिलांना योग्य पोषक तत्व मिळावं, त्याचं बाळ सुदृढ व्हावं, ज्यामुळे भारतात भूकमरी आणि कुपोषित मरणाऱ्या लोकांची संख्या कमी व्हावं यासाठी हे हा कायदा करण्यात आलेला होता. 14 वर्षापर्यंतच्या मुलांना पौष्टिक अन्न टेक होम राशन या योजनेद्वारे उपलब्ध करून देण्यात येत आहे. तुम्ही सुद्धा लहानपणी तुमच्या गहू तुम्हाला तांदूळ मिळाला असेल शाळेमधून, तर ते योजना कोणती होती, टेक होम रेशन. ठीक आहे, या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी जिल्हास्तरीय व राज्य पातळीवर तक्रार निवारण यंत्रणेची सुद्धा तरतूद करण्यात आली होती. अन्नधान्य जे 5 केजी प्रति व्यक्ती प्रति महा उपलब्ध करून देणे, तांदूळ आहे 3 रुपयांनी, गहू 2 रुपये आणि भरड धान्य 1 रुपया किलोग्रामनी मिळत होतं. ठीक आहे, अशा पद्धतीने प्रति व्यक्ती 5 रुपये 5 किलो अन्नधान्य मिळत होते. ठीक आहे, 3 किलो तांदूळ, गहू 2 किलो आणि भरड धान्य 1 किलो अशा या योजनेचं स्वरूप होतं. ठीक आहे, राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान सुरुवात होती ऑक्टोबर 2007 मध्ये. उद्दिष्ट, गहू तांदूळ डाळी यांच्या उत्पादनात 20 मिलियन टन म्हणजेच अनुक्रमे 10 मिलियन 8 मिलियन टन किंवा 2 मिलियन टन वाढ 11व्या पंचवार्षिक योजनेमध्ये 2007 ते 2012 मध्ये काळात घडवून आणणे असं त्याचं उद्दिष्ट होतं. कशामध्ये, गहू, ठीक आहे,
गहू, तांदूळ, डाळ यांच्या उत्पन्नात 20 मिलियन टन म्हणजेच अनुक्रमे 10 मिलियन, 8 मिलियन आणि 2 मिलियन टन वाढ करणे असं 11व्या पंचवार्षिक योजनेचं उद्दिष्ट होतं. 2012-17 या पंचवार्षिक योजना काळात उद्दिष्टामध्ये सुधारणा करण्यात आली होती. नवीन लक्ष्य काही ठेवण्यात आली होती, ती नवीन लक्ष्य बघू आपण कोणती आहे तर. ठीक आहे, याच्यामध्ये ठीक आहे, 2012-17 मध्ये नवीन लक्ष्य ठेवण्यात आली होती कोणती, 35 मिलियन टन उत्पादन करणे, एकूण उत्पन्न करणे असं टार्गेट होतं. त्यामध्ये 10 मिलियन टन तांदूळ मध्ये वाढ करण्यात आली होती. त्यानंतर गहू हे झाले तांदूळ 10 मिलियन टन, 8 मिलियन टन गव्हामध्ये 4 मिलियन टन डाळी आणि 3 मिलियन टन भरड धान्याची भर टाकणे असं हे उद्दिष्ट होतं. या अभियानांतर्गत पिके कोणती, अभियानांतर अंतर्भूत पिके कोणती होती, गहू, तांदूळ, डाळी, भरड धान्य आणि व्यापारी पिके. व्यापारी पिके आपण बघितली आहे, जसं सोयाबीन असेल, कापूस असेल, ऊस असेल, तंबाखू, अशी नगदी पिके याच्यामध्ये समावेश होते व्यापारी पिकांमध्ये. ठीक आहे, इतर वैशिष्ट्ये जे आहे बघू. राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा 2013 नुसार प्रत्येक राज्य सरकार कायद्याची प्रभावी अंमलबजावणी व नियंत्रणासाठी राज्य अन्नधान्य आयोगाची निर्मिती करेल अशी तरतूद या कायद्यात करण्यात आली होती. काय करेल, 2013 मध्ये जो राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा तयार करण्यात आला होता, फूड सिक्युरिटी ऍक्ट तयार करण्यात आला, प्रत्येक राज्य सरकार कायद्याची प्रभावी अंमलबजावणी आणि नियंत्रणासाठी राज्य अन्नधान्य आयोगाची निर्मिती करेल अशी तरतूद या कायद्यात करण्यात आली होती. ठीक आहे, राज्य अन्नधान्य आयोगामध्ये एक निरीक्षक असावा, तपासणी, निरीक्षण व तपासणी करणे, कायद्याची अंमलबजावणी करणे आणि फूड सिक्युरिटी ऍक्टची अंमलबजावणी करणे, एक चेअरमॅन, 5 सदस्य व एक सचिव याच्या यांचा समावेश होता. एक चेअरमॅन, 5 सदस्य आणि एक सचिव म्हणजे असे 6-7 सदस्य याच्यामध्ये समावेश होता. दिवाणी न्यायालयाचा दर्जा व 5,000 रुपयांचा दंड आकारण्याचा अधिकार सुद्धा या राज्य अन्नधान्य आयोगाला देण्यात आलेला होता. जिल्हा तक्रार निवारण अधिकारी, कायद्याविषयी विसंगती किंवा तक्रार करण्याच्या अपिलाची पहिली पायरी जिल्हा तक्रार निवारण अधिकाऱ्याजवळ होती. ते सामान्य लोक इथे काय करू शकते, आपली तक्रार नोंदवू शकते. पायरी, अन्न सुरक्षा कायदा लागू करणारे राज्य, पहिलं जे होतं राज्य हरियाणा होतं, दुसरं राजस्थान, तिसरं पंजाब, त्यानंतर चौथं छत्तीसगड, महाराष्ट्र 5वा. ठीक आहे, महाराष्ट्रामध्ये 5वं राज्य होतं. त्यानंतर दिल्ली, चंदीगड, हिमाचल प्रदेश, कर्नाटक, मध्य प्रदेश आणि बिहार असे काही राज्य होते त्यांनी अन्न सुरक्षा कायदा लागू केला होता. याच्या व्यतिरिक्त जे आहे सध्या जे सध्या हे मंत्रालय पासवान यांच्याकडे आहे. ठीक आहे, तर याच्या माध्यमातून आता बायोमॅट्रिक सिस्टीम लागू करण्यात आली आहे. जे कार्ड प्रत्येक जे शिधपत्रिका आहेत, शिधपत्रिकांना आधार कार्ड जॉईन करणे आहे, आधार नंबर जॉईन करणे आहे, त्याच्या माध्यमातून तुमच्या बायोमॅट्रिक म्हणजे तुम्ही जर या क्षेत्रामध्ये ट्रान्सपरन्सी आणण्यासाठी, अन्नधान्य ट्रान्सपरंट मिळण्यासाठी, पारदर्शक मिळण्यासाठी बायोमॅट्रिक व्यवस्था लागू करण्यात आली होती. तुम्ही जर स्वस्त धान्य दुकानात गेले तिथे तुम्हाला तुमचे फिंगरप्रिंट स्कॅन केले जातात एका मशीनवर आणि त्याच्या माध्यमातून मग तिथून एक पावती निघते आणि पावतीच्या माध्यमातून तुम्हाला अन्नधान्य मिळते अशी स्कीम आता लागू करण्यात आलेली आहे. ठीक आहे, तर याच्याविषयी काही जर तुम्हाला प्रश्न असतील तर प्लीज कॉमेंट सेक्शनमध्ये लिहा. धन्यवाद.